नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अॅग्रोवन. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी एक दावा केलाय. त्यांचं म्हणणं आहे की आपण जर शेतकऱ्यांना हमी भावाची शाश्वती दिली तर शेतकरी तुरीसह कडधान्याचं उत्पादन वाढवतील आणि भारताला 4 वर्षानंतर 1 किलो ही डाळ आयात करावी लागणार नाही. पण अमित शहा यांच्या या दाव्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर 2016-17 घटना आलीच असेल. त्यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना असंच आवाहन केलं होतं. पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांनी तुरीचं उत्पादन वाढवल्यानंतर सरकारनं तूर खरेदी करण्याऐवजी शेतकऱ्यांच्या हातावर तुरीच दिल्या होत्या आणि त्यावेळी सर्वाधिक होरपळ झाली होती ती महाराष्ट्रातील तूर उत्पादकांची. सध्या तूर बाजारात ज्या काही घटना घडतायत अगदी अशाच घटना 2015-16 घडल्या होत्या. देशातील उत्पादन कमी झाल्यानं तुरीचे भाव अगदी 10 ते 14 हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचले होते. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांना आवाहन केलं की तुम्ही जास्तीत जास्त तूर उत्पादन घ्या, आम्ही ती हमी भावानं खरेदी करू आणि वरून बोनस सुद्धा देऊ. आता सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत शेतकऱ्यांनी तूर उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढवलं होतं. सरकारनं आश्वासन दिलं होतं पण झालं उलटं. सरकारनं शब्द दिल्याप्रमाणे तूर खरेदी केलीच नाही. शेतकऱ्यांना तर तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर अगदी 15-15 दिवस थांबून राहावं लागलं. गाड्यांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटकासुद्धा बसला, कारण त्यानंतर खुल्या बाजारात शेतकऱ्यांना तुरीची विक्री अगदी 3,000 रुपयांना सुद्धा करावी लागली होती. तूर बाजारात जे काही 15-16 घडलं होतं त्याचीच पुनरावृत्ती मागच्या वर्षभरापासून होते. मागच्या हंगामात देशातील तुरीचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं होतं, त्यामुळे तुरीचे भाव 10 ते 12 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते, जसे 15-16 पोहोचले होते. यंदा विशेष म्हणजे आता सध्या जो हंगाम चालू आहे म्हणजे सलग 2रा वर्षसुद्धा देशातील तूर उत्पादन घटणार आहे. आता सरकारला याची मागच्या वर्षभरापासून जाणीव झाली की खाद्यतेलाप्रमाणे आपण आयात करून तुरीचे भाव कमी करू शकत नाही, त्यामुळं सरकारनं बाजारभावानं तूर खरेदी आणि हमी भावाची शाश्वती हा गाठ घातलेला दिसतोय. काल ई समृद्धी ई पोर्टलच्या उद्घाटन प्रसंगी अमित शहा यांनी सांगितलं की शेतकरी तूर उत्पादन हाती यायच्या आधीच या पोर्टलवर विक्रीसाठी नोंदणी करू शकतात. तसंच जर खुल्या बाजारामध्ये भाव जास्त असतील तर शेतकरी खुल्या बाजारात तूर विक्रीसाठी सुद्धा मोकळे आहेत, म्हणजेच बंधन नाही. पण खरा प्रश्न हा आहे की जेव्हा शेतकऱ्यांचा माल हातात येईल किंवा बाजारात येईल तेव्हा सरकार खुल्या बाजारामध्ये जे भाव असतील ते हमी भावापेक्षा जास्त होऊ देईल का? आता हा प्रश्न उपस्थित करण्यामागं सुद्धा सरकारचं धोरणच जबाबदार आहे. सरकारच्या या धोरणांचा अनुभव आपल्याला तूर, हरभरा, गहू, तांदूळ आदी शेतीमालाच्या बाबतीत येतच आहे. शेतकऱ्यांची तूर, हरभरा, गहू, तांदूळ बाजारात येण्याच्या आधी सरकारला काहीही करून या शेतीमालाचे बाजार भाव हमी भावाच्या दरम्यान आणायचे आहेत. कारण जर समजा खुल्या बाजारात भाव जास्त राहिले तर शेतकरी सरकारला हमी भावानं हा माल देणार नाही. त्यामुळे सरकारनं शेतीमालाचे भाव कमी करण्याचा एक सपाटाच लावला होता. आता हेच पहा, आपल्या तुरीचे भाव काही महिन्यांपूर्वी जवळपास 12 ते 14 हजार रुपये होते, हा भाव आता कितीवर आला आहे? 7,500. तसंच हरभऱ्याचा सुद्धा आहे. हरभऱ्याचा भाव 6,000 पोहोचला होता पण आता हरभऱ्याचा भाव हा अगदी 4,800 सुरू होतो आहे आणि 4,500 रुपयांपर्यंत जास्तीत जास्त भाव मिळतो. गव्हाचा सुद्धा तसंच आहे. गव्हाचे भाव 3,000 पोहोचले होते, ते आता 2,300 ते 2,400 रुपयांवर आहे. तांदळाचंही तसंच आहे आणि इतर शेतीमालांचंही तसंच होत आहे. आणि विशेष म्हणजे हे भाव पाडण्यासाठी सरकारनं हमी भावानं जो माल खरेदी केला होता त्याचाच हत्यार म्हणून वापर केला आहे. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर सरकार जो काही माल हमी भावानं खरेदी करणार आहे किंवा आतापर्यंत केला आहे याच मालाचा वापर खुल्या बाजारातील भाव कमी करण्यासाठी सरकारनं केलेला आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे. आता एकूणच सरकारचं जे काही धोरण दिसतं त्यातून असं स्पष्ट होतं की शेतकऱ्यांच्या मालाला फक्त हमी भावापर्यंतच भाव मिळावा असं सरकारचं धोरण आहे. सरकार वेळोवेळी शेतीमालाच्या बाजाराचा विचार करताना हमी भावाचा विचार करते, म्हणजे सरकारनं सुद्धा असं सोय केली की शेतकऱ्यांच्या मालाला बाजारामध्ये हमी भावापेक्षा जास्त भाव मिळणार नाही. वास्तविक पाहता हमी भाव म्हणजे काय? किमान आधारभूत किंमत, म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला कमीत कमी हमी भाव मिळावा. पण अगदी उलटं चित्र बाजारात दिसतंय. सरकारसुद्धा हमी भावापेक्षा जास्त भाव होणार नाही याची स्वतः सोय करते, म्हणजेच अप्रत्यक्ष सरकार हमी भावानं शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करून शेतीमालाचे बाजार भाव वर्षभर हमी भावाच्या दरम्यानच कशी राहील याची सोय करते. आता सरकारनं सुद्धा असं स्पष्ट करून दिलंय की शेतकऱ्यांना हमी भाव परवडतं सुद्धा आणि यामध्ये शेतकऱ्यांचा फायदासुद्धा होतोय. असं मी नाही सांगत आहे, एकूणच सरकारचं जे काही धोरण आहे आणि जे काही राबवलं जातं त्यावरून हे चित्र स्पष्ट होत आहे. थोडक्यात काय, तर केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी जो काही काल पोर्टलचं उद्घाटन केलं आणि हमी भावाची शाश्वती दिली आहे त्यातून अप्रत्यक्षरित्या तुम्हाला म्हणजे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा जास्त भाव मिळणार नाही याचीसुद्धा सोय करून ठेवली असं दिसतंय. आता मागच्या काही महिन्यांपासून आपल्याला अनुभव आलाच आहे की सरकार शेतकरी हिताच्या नावाखाली नेहमी ग्राहकांची बाजू घेत असतं. ग्राहकांना स्वस्त माल कसा मिळावा यासाठी शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लावतोय.
विशेष म्हणजे आपल्या घामाचा दामसुद्धा शेतकऱ्यांना मिळू देत नाही. त्यामुळंच केंद्र सरकार आणि एकूणच अमित शहा यांनी जो काही दावा केला त्यावरून एक प्रश्नचिन्ह उपस्थित होतं. आता या सगळ्या प्रकाराबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तसंच रोज सायंकाळी 8 वाजता आपण मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून शेतीमालाचे बाजारभाव, सरकारचे धोरणं, पीक विमा आदी वेगवेगळ्या विषयांवरचा आढावा घेत असतो. त्यामुळं आपल्या अॅग्रोवनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.